ते एका सरी परेशान आहेत, काय अडचण आहे काय? शासनाकडून निधी कमी उपलब्ध होत आहे आणि जास्तीत जास्त शासन मंजुऱ्या जास्त करत आहे आणि काही प्रमाणामध्ये इथं आमच्याकडे जवळपास 200 कोटीची बिलं आहेत, तर तरतूद फक्त निधी 30 कोटी होतोय. 30 कोटी निधी आल्याच्या नंतर मी इथले जे कर्मचारी आहे, अधिकारी वर्ग आहे, कमीत कमी टोल, हे टोलचे पैसे आहेत आम्हाला 5% द्या, 10% द्या. ज्यांना 5% देईल, 10% देईल त्यांचीच बिलं निघतात आणि सर्वसाधारणची बिलं निघतात. टोल बंद करा पाहिजे आणि ज्या शिरा डिपार्टमेंट आहेत त्यांना बिलं मिळायला पाहिजे आणि इथून ज्या कोणत्या निविदा असतील निविदा तर हिनं काढू शकतो. आपण टक्केवारीचा आरोप करताय, याचा अर्थ 1 वर्षापासून चालू आहे काय? टक्केवारीसाठी चालणं कधी चालू आहे? 1 वर्षापासून नाही, जसे म्हणजे PWD आहे तेव्हापासून चालू आहे. नाही, ही रक्कम थकलेली रक्कम तर 2-3 वर्षापासून भेटते. आलं नाही ते 50 लाखाचं बिल असेल, 4 लाख रुपये मिळतात, 8 लाख रुपये मिळतात. ह्या टक्केवारीच्या माध्यमापासून काल परत अधीक्षक अभियंता निलंबित झाला, अँटीकरप्शनमध्ये ते रंगेहात पकडल्या गेला. आत्ताच्या अभियंत्याचीच वागून पाहिलं, प्रत्येकाचीच वागणूक आहे. कोणते अधिकारी होते हे काय आपण तक्रार केली नाही? नाही, तक्रार किती केली तर कोणी हे घेऊ वरूनच आहे. मंत्री मोदी पैसे घेतात, त्याची विरुद्ध सुद्धा घेतो रे. कोरोनाच्या विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन केले. मागील 1 वर्षापासून केलेले कामाची क्रियाकल येत नाही आणि कामे भरमसाठ मंजूर करतात. आजपासून विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि पूर्ण नवीन आज आमदार खुश करणाऱ्याला अजून 75 कोटी एक आमदाराला नवीन कामं देणार आहे. तर आमचं म्हणणं हेच आहे की जुने 20,000 कोटीचे महाराष्ट्रात काम झालेले आहेत, 40,000 कोटीचे कामं प्रगतीपथावर आहेत. एवढं नवीन कामे मंजूर असताना नवीन कामं मंजूर करायची गरज काय? आणि जर नवीन कामे मंजूर करत असेल तर 50% तरतूद केल्याशिवाय पूर्ण कामाला मंजूर देऊ नये आणि आमचे केलेले कामाचे देयके अगोदर पहिले नील करावा याच्या मागणीसाठी आहेत. आम्ही आज धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. या देयकाचा किती कालावधी राहिलेला आहे बाकी? देयक म्हणजे काम केलेले कामाचे पैसे शासनाकडे पूर्ण मिळत आहेत. 1 वर्षापूर्वी काय प्रशासन 1,000 कोटीची बिलं असली की 100-200 कोटी 10-20% तरतुदीने पैसे देतात, त्याच्यामुळे काय ते बॅकलॉग पूर्ण होत नाही आणि आमच्या कामाचे काही बिलं निघत नाही आणि शासन वर्षावर नवीन कामं मंजूर करायला, जुने कामाचे देयके अगोदर मंजूर करायचं, त्याला पैसे निधी द्यायचा, ते सोडून नवीन कामं मंजूर करायला, नवीन कामं मंजूर करू नयेत, आमचे जुने कामाचे पहिले देयके क्लिअर करावा, हे आमची मागणी आहे. आणि आम्ही मागे 1 मेपासून पूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन केले आणि यापुढे जर निविदा काढले तर आम्ही टेंडर भरणार नाही. ताजा व